तो छोटा मुलगा पूर्ण वेळ मोबाईल मध्ये घुसलेला होता आणि त्याच्या आईने त्याला मोबाईल दिला. त्याचे वडील एका साईडला. नमस्कार सगळ्यांना, आज आम्ही तुम्हाला घेऊन जातो आहे तिरुकडायूर म्हणून एक गाव आहे. तिथे आहे अभिरामी टेम्पल, जे फेमस आहे 60, 70 आणि 80 वयाच्या याच्या जिथे ज्यांचे मॅरेज अॅनिव्हर्सरी येते त्या वर्षी ते तिथे जाऊन लग्न करतात. तर आम्ही मी याच्या आधी पण ह्या मंदिराचा व्लॉग बनवलेला आहे, तुम्ही बघितला नसेल तर माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता. आणि आज तिथे जाण्याचं कारण म्हणजे आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, तर ते महादेवाचं मंदिर आहे म्हणून आम्ही तिथे दर्शनाला जातो आहे. तर चला तुम्हालाही घेऊन चलतो. आणि करेकलपासनं जवळ आहे, आम्हाला निघायला थोडं लेट झालं आहे कारण यांचं ऑफिस होतं, तर ते आल्यानंतर आम्ही निघालेलो आहे. थोडा अंधार झाला आहे निघायला, पण इट्स ओके, 20-21 मिनिटात पोहोचून जाऊ. तर चला. कशाला ये, कशाला समायरा, समायरा, समायरा चप्पल खाली ठेव. ती मंजुलिका येते, मंजुलिका येते, चप्पल खाली ठेव, चप्पल खाली ठेव. नको ना काव्य भीती नको दाखवू. मंजुलिका तू चप्पल खाली ठेव ना, शेवटी हात लावायलाच लावशील ना. नको काव्य भीती नको दाखवू. काव्या त्याला भूक लागली आहे ना. बाबा आऊ आणते. बाबा खाणार आहे, खाणार आहे आऊ. नाही काव्या त्याला भूक लागलेली आहे. बाबा वेफर्स नाही तर केक काहीतरी आणतात आहे आणि घरी जाऊन आम्हाला केक कट करायचा आहे तो वेगळा. रडा 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 काय कसं आहे माहिती आहे, तिने फसवला आहे. आता घ्यावंच लागेल समोर, आहे ना समायरा. एक बंदर आलाय समोर, आहे ना. आता आ, तुला म्हंटल होत ना मागे बस, तू रडून मागे बसली, रडून समोर आली. आता आता परत मागे जायचं. खायचंय आता जायचं ना घरी. नो नो, कुठे जायचं मग. नाही त्याला व्हॉट्सअप करून देते. चालेल, तसं 9:30 पर्यंत उघडत. मी त्याला केक साठी 7 वेळ सांगितली होती, मना हिलाय देशील बेटा. एक जास्त नाही पाकिट आणले, दुसरं कोणतं तरी. काव्या ताई, काव्या ताईला आज गोली पोली नव्हती खायची ओगिनी मला. तेच आहे वेफर्स, आहे वेफर्स घे, ते सोड, खाता तू सोड, खाऊन घे. आपण पोहोचलोय आता इकडे तिरुकडायूरला. तो एक आर्च आहे ना काहीतरी महिराप बनलेला, तिकडून राईट आहे. आपण पोहोचलो आहे इकडे मंदिरात. जेव्हा नवरदेव नवरी इकडे येतात तर ह्या साईडला इकडे असे उभे असतात आणि ह्या दारातनं त्यांना एंट्रन्स मिळायच्या आधी इकडे बँड वगैरे लावतात. इकडे हत्ती पण आहे ज्याचं आशीर्वाद घेतात. आत्ता असेल बहुतेक. हत्ती इकडे असतो, इकडे आशीर्वाद देतो हत्ती, तर इकडे असतो तेव्हा.
बोल जरा. ए समायरा हिरोईन. हे इकडे आठवते का आपण आलो होतो, लग्न होतं इथेच. सुरू आहेत, आपण जाऊ शकतो तिकडे. ए मला थांब, आधी आपण हे घेऊन घेऊ म्हणजे इकडचं. हां मे बी आतमध्ये अलाउड नसेल म्हणून मी आत्ताच घेते आहे इथून. सुंदर स्वच्छ असं मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे. आम्ही निघालो इथून बाहेर, आता त्या हॉलमध्ये जाऊ. इकडे सुरू आहेत काही जणांचे लग्नाचे विधी, तर ते आता आपण बघायला जाऊ. आणि नवरा पोरगा नवरा पोरगीने हे लोक आंघोळी घालतात. हा 60 वर्षाचे नवरा नवरी असतात. हा त्यांना आंघोळीचे आंघोळ घालतात. हा ह्या मंदिराचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही नक्की तो बघा. तो सकाळी आम्ही आलो होतो तेव्हाचा व्हिडिओ आहे. आता तुम्ही बघा इकडे पूर्ण लग्न, वेगळे वेगळे जोडपे वेगळे वेगळे ठिकाणी बसून विधी सुरू आहे. आणि सगळे 60+ वाले जोडपे. हां सगळे 60+ वाले जोडपे आहेत. आणि हे प्रत्येक जोडप्यासाठी इथे देवांची स्थापना केलेली आहे. सगळ्या फॅमिलीज नवरदेव नवरीला घेऊन आलेले आहेत. आणि तिकडे तुम्ही बघू शकता बसलेले आहेत ते पण 60+ कपल आहे. आम्ही निघालो आहे इकडे बाहेर, आणि इकडे मंदिराच्या बाहेर म्हणजे आतमध्ये जाताना राईट साईडला ह्या इकडे रूम्स आहेत, तर जे पण लग्नासाठी इकडे येतात तर त्यांना इकडे ह्या रूम्स अवेलेबल आहेत. चला हे इकडे छान केळाचे पानं असे ठेवून दिले, आणून दिले. काय एक मिनिट, काय ऑर्डर दिले?
नाही काहीतरी छोलापुरी सांगितलेली आहे आणि मसाला डोसा सांबार वडा इल्ले सर मसाला डोसा इल्ले मॉर्निंग आठवत नाही काय सांगितलं मॉर्निंग छोलापुरी सांगितलेली आहे प्लेन डोसा सांगितलेला आणि इडली सांगितलेला ओके पापा हे भरलं पाणकोंबड बाळ आहे आमचं जिथे जाईल तिथे पहिले पाणी बस ठेवून द्या आता ही पद्धत या लोकांची स्वच्छ करायचं हा इडली आणली त्यांनी कुली खाजी ठेवायला लागते नाही तसं का सांगेल तिकडे असं अंकिता अम्मा आपल्या तिकडे अम्मा म्हटलं की लोकांना वेगळं वाटतं पण इथे खरं तर अम्मा म्हणजे असं काय म्हणतात प्रेस्टिजियस किंवा ऑनररी स्टेटमेंट आहे तुला काय हवंय इडली ठीक आहे इडली काव्याला खूप राग आलाय भरकन त्यांनी सांबार वाढला आणि काव्याला छोलापुरी खायची डोसा नव्हता खायचा सांगायचं ना बेटा पटकन ते तर असेच येऊन बरोबर वाढतात माझ्या ह्याच्यात पण सांबार वाढला आता छोलापुरी येईल आमचे जेवण झाले हे ताट असं फोल्ड करून ठेवायचं असतं आणि इकडे समायरा मॅडम चहा पितात आहे आवडला चहा आणि तिकडे तुम्ही एकदा बघू शकता तिकडे लहान मुलगा कंटिन्यू ढणक्यात घुसला आहे आणि त्याची आई त्याला खाऊ घालण्याचा प्रयत्न करते आहे आणि मी कॉफी ऑर्डर केलेली आहे आणि हा सिनारिओ जवळपास पाऊण तासापासून सुरू आहे ह्या ज्या रूम्स आहेत ह्या अगदी छोट्या छोट्या वन बेडवाल्या आहेत सिंगल बेड आणि सगळ्या ह्या लग्नासाठी जे लोक येतात त्यांच्यासाठी काय जानोसा जिकडे वरात थांबते किंवा राईट तर तसं आहे हे आणि हे हॉटेल ऍक्च्युली त्याच्यासाठी आहे आणि इथे चार पाच अजून हॉटेल जे किसेम तसेच चालतात हा आणि लग्नांचे जे एकसाथ कॉन्ट्रॅक्टर इकडे लोक जे वेळेला गेले मोठा हॉल आहे इकडे कमीत कमी 50 लोक एकसाथ बसू शकतात तर छान आहे हॉटेल प्युअर व्हेजिटेरियन आहे सुंदर स्वच्छ आहे यम्मी फूड पार्किंग वगैरे सगळं पार्किंग आहे आम्ही निघालोय आता करायकालला जायला आमचं दर्शन छान झालं तुम्हाला लग्न कसं होतं तिथे तेही दाखवलं तो हॉल दाखवला त्याच्यानंतर हॉटेल कसं होतं तेही दाखवलं खूप सुंदर जेवण होतं आणि एक टीप अशी देऊ शकते मी म्हणजे अनुभव आता आज 9 वर्ष झाले मी लग्न होऊन इथे आलेली आहे करायकालला तर इथे जो अनुभव घेतला तो म्हणजे नॉर्थ इंडियन फूड शक्यतो इकडे ऑर्डर करायचं नाही कारण आपल्याला पनीरच्या भाज्या किंवा जे खायची सवय असते किंवा एक्सपेक्टेशन असतात ते इकडे तुमचे फुलफिल होणार नाहीत तर इडली डोसा उत्तप्पा हेच प्रकार इकडे छान पोटभर खायचे आणि एन्जॉय करायचं आम्ही पण तेच केलं छोलापुरी डोसा आणि इडली हे आम्ही मागवलं होतं आणि इकडे जसं जेवणानंतर दुपारी पण आणि नाश्ता सकाळचा त्याच्यानंतर दुपारचं जेवण आणि रात्री पण चहा आणि कॉफी हे अगदी ऑफर करतात तर आम्ही यांनी चहा घेतला मी कॉफी घेतली आणि समानांनी पण चहा पिला हो तर आम्ही आता निघालो आहे चहा कॉफी घेऊन
आता इथून जाणार आम्ही केक घ्यायला त्या बेकरीमध्ये, आणि तिथून मग घरी जाऊन केक कट करणार. आता किती वाजले, 9:30 झालेले आहेत. तर असं आमचं सेलिब्रेशन सुरू आहे ॲनिव्हर्सरीचं. आणि एक अजून मला म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये ती बोलायची इच्छा नव्हती, पण एक मी अगदी आता बाजूलाच टेबलवर बसलेली फॅमिली होती तर ते बघून मला राहवत नाही आहे की तो छोटा मुलगा पूर्ण वेळ मोबाईलमध्ये घुसलेला होता आणि त्याच्या आईने त्याला मोबाईल दिला. त्याचे वडील एका साईडला बसून ते त्यांचं इंडिपेंडंट जेवून राहिले, ती बाई तिचं खाते आहे. तो छोटा मुलगा त्या मोबाईलमध्ये बघून तो त्याच्या समोर जे ठेवलेला आहे काही सुरू नव्हतं केलं त्यांनी खाणं, मग त्याच्या आईने त्याला खाऊ घालणं सुरू केलं. तर मला एक कळत नाही की आई वडील मुलांना मोबाईल इंट्रोड्यूस का करतात. त्या हॉलमध्ये इतकी शांतता होती त्या डायनिंग हॉलमध्ये, आणि फक्त त्याच्या मोबाईलचा आवाज होता आणि एकदम फालतू कार्टूनचे व्हिडिओज युट्यूबवर लावून दिलेले होते. तर मला कळत नाही की का बरं असे आई वडील आजकाल मुलांना मोबाईल देतात. इतकं काय कठीण होतं त्यांना एंटरटेन करणं मुलांना. स्वतः आपण जेव्हा लहान होतो तेव्हा मोबाईल नव्हते, आपल्या आई वडिलांनी आपल्याला खाऊ नाही घातलं का? मला तर कळत नाही की कुठे चालली जनरेशन, कुठे आपली पिढी काय करते आहे. एवढ्या छोट्या छोट्या मुलांना त्यांना काय कळतं टेक्नॉलॉजी, आपणच इंट्रोड्यूस करून देतो ना. मोबाईल चुकीच्या वयात तुम्ही मुलांना देता आहे तर त्याचे दुष्परिणाम हे निश्चित होतील. आज माझ्या समोर कितीतरी छोटे मुलं असे आहेत की ज्यांना चष्मा लागलेला आहे आणि सुदैवाने काव्याला मोबाईलची सवय नाही आहे, म्हणजे ती मोबाईल कधीच नाही हट्ट करत, आणि समायरा पण बिलकुल नाही तसं, तिला अजून काही कळतच नाही. आणि अजून एक मी एक सांगेल की माझ्या घरी टी व्ही नाही आहे, त्याच्यामुळे माझ्या मुली टी व्ही आणि मोबाईल ह्याच्या खूप दूर आहेत. आणि मला कधी कधी जेव्हा असे सिनारिओ बघते तर स्वतःवर प्राऊड फील होतं की मी एक चांगलं डिसिजन घेतलं की घरात टी व्ही नको, आणि त्याच्यात मला सपोर्ट केला माझ्या नवऱ्यानी. मी जेव्हा इथे लग्न होऊन आली तेव्हा घरात टी व्ही होता, तो आम्ही लिटरली एक दोनदा म्हणजे बिघडला तर दुरुस्त केला, पण नंतर मग डिसिजन घेतलं की नको. काव्या थोडी छोटी होती तर तेव्हा वागळे की दुनिया वगैरे असे काही काही चालायचं, तर ते ठीक होतं तेवढ्यापुरतं बघणं. पण जेव्हा तिला थोडा समज यायला लागला मग आम्ही बंद केलं की कशालाही सवय लावायची. जेवताना तुम्हाला टी व्ही हवा, त्याच्यानंतर कंटिन्यू तुम्ही अभ्यास करताना टी व्ही सुरू ठेवाल. कशासाठी हवं आहे हे आपण लहानाचे मोठं झालो नाही का? आपल्या शिक्षणात कोणतं कमी पडलं? काही जणांची तर दृष्टिकोन असे आहेत की मुलांना मोबाईल दिल्याने त्यांची लँग्वेज सुधारते, म्हणजे त्याच्यावर ते जे कार्टून्स बघतात त्यांची इंग्लिश सुधारते, त्याच्यातनं ते शिकतात. मला तर कळत नाही की काय शिकतात त्याच्यातनं. कमाल आहे, म्हणजे जेवढं जेवढं ह्या विषयात हात घालतो म्हटलं तेवढं म्हणजे फार कठीण दृश्य डोळ्यासमोर येतं. आज समायरा एवढा आले मुलं, आम्ही जेव्हा पेडियाट्रिशियनकडे जातो तर समायरा एवढे छोटे मुलं सुद्धा तिथे दवाखान्यात नंबर लागायला वेळ असतो, तर या छोट्या पोरांच्याही हातात मोबाईल देतात आई वडील. मी मागे एका ग्रीन ट्रेंड्समध्ये गेली होती, तिथे ती बाई आतमध्ये काहीतरी हेअर वॉश करायला, हेअर कट करायला, एक्सवायझेड काहीतरी करायला ती आतमध्ये होती. तो माणूस त्या मुलाला घेऊन बाहेर बसलेला होता. काय जड जातं वागवायला मला कळत नाही, म्हणजे माझी लँग्वेज कदाचित रफ वाटेलही, पण तो मुलगा काहीतरी 3-4 वर्षाचा असेल. तो लिटरली मुलगा खेळायला बघत होता खाली उतरून, आणि तो माणूस त्या मुलाला सोफ्यावर जबरदस्ती बसवून मोबाईल हातात देत होता. अरे त्यांची फिजिकल ग्रोथ होऊ द्या ना चांगली, खेळू द्या त्यांना मोकळं, कशासाठी मोबाईलमध्ये अटकवताय. आणि आई वडील स्वतः मोबाईल देऊन स्वतः पण म्हणजे मोकळे राहतात. आणि कितीतरी फॅमिलीज अशा पण आहे माझ्या समोर की ज्यांचे नवरा बायकोचे मोबाईल वेगळे, घरात जेवढे मुलं तेवढ्यांचे मोबाईल वेगळे, म्हणजे काय स्पीचलेस आहे अगदी हे सगळं बघून, काय बोलावं. मी खरोखर मोबाईलच्यामुळे डोक्यात दुष्परिणाम होऊन राहिले या पोरांचे. आणि सगळ्यात मोठं काय आहे की इतके ॲरोगेंट होऊन राहिलेले आहे पोरं, इवन आमच्या ओळखीचे जे आहेत ते काही काही आई वडील आणि पोरं हे सुद्धा सायकॅट्रिस्टकडे गेले की आता मोबाईल कसा सोडवायचा करून. आणि ते पोरं इतके ॲरोगेंट आहे, इतके जास्त ॲरोगेंट झालेले आहे पोरं. त्यांचं वय असं काही फार जास्त नाही,
म्हणजे मॅक्झिमम तिसरी चौथीत असतील एवढ्या वयाचे पोरं, आणि त्यांना पाच पाच चार चार वर्षापासून मोबाईलची इतकी बेकार सवय की त्यांच्या जवळून जर का मोबाईल घेतला तर नंतर अगर मोबाईल हातात आला तर ते सर्व जोराने जमिनीवर आपटतात आणि आईवडिलांना घाणेरडे शिव्या देतात. तर मग आता चूक त्या पोरांची नाही आहे, चूक त्यांची ज्यांनी मोबाईल इंट्रोड्यूस केला. आता आपल्या लहानपणी मोबाईल नव्हता तर आपल्याला माहीतच नव्हतं, पण त्यांच्या लहानपणी मोबाईल आहे तर हे सांगणारे ते आपणच आहे. मग आपणच त्यांना सांगतो. सुरुवातीला आपल्याला भल्लं कौतुक वाटते की वा वा किती चांगलं उघडतोय, त्याच्यात काहीही इंटेलिजन्स नाही. आपण साधा सिम्पल विचार करावा की तो मोबाईलमधून आपण तरी काय शिकत आहे, नुसतं काहीतरी पाच सेकंदाचं स्क्रॉलिंग, सतत काहीतरी आपण स्क्रॉलिंग करतो, आपल्याला माहीतच नाही आपण काय वाचतोय. आणि आपण इतके अधीर झालेलो आहे की आपलं एका जागी चित्त स्थैर्यच नाही आहे, सतत आपल्याला काही ना काही स्क्रॉलिंग करायची गरज पडलेली आहे. खूप काहीतरी इन्फॉर्मेशन गेन करताय पण नेमकं काय गेन करताय कोणालाच नाही कळत आहे. तुम्ही स्वतःचा एक्सपिरियन्स बघाल की जेव्हा तुम्ही रात्री, आता प्रत्येकाची आजकाल एक सवय झालेली आहे की रात्री झोपायच्या वेळेस मोबाईल घ्यायचा आणि तो कुठं कुठं चालवायचा, पण त्याच्यातनं भेटत काय आहे, असं कोणतं रिलॅक्सेशन माइंड झोन राहिलं आहे, कोणतंच रिलॅक्सेशन माइंडचं नाही होत. तुम्ही त्याचं पॅटर्न बघाल तर तुम्हाला हे लक्षात येईल की सुरुवातीला यूट्यूबमध्ये, अगदी फार सुरुवातीला आजपासून पाच एक वर्ष आधी, यूट्यूबमध्ये शक्यतोवर मोठे व्हिडिओज असायचे, लोक पिक्चर्स वगैरे बघायचे. नंतर नंतर काळांतरीने त्याच्यात झालं की ब्लॉग येऊ लागले आणि मग त्याच्यानंतर शॉर्ट्स इंट्रोड्यूस केले गेले, हे इंस्टाग्राम आणि त्याच्यानंतर फेसबुकमध्ये छोटे छोटे शॉर्ट्स आणि किंवा वेगळे नाव आहे, कधी शॉर्ट्स म्हणतो कधी काहीतरी 10 सेकंदाचे व्हिडिओ म्हणतो. तर ते सुरुवातीला काहीतरी 25 कि 30 सेकंदाचे असायचे आणि आता इंस्टाग्राम आणि फेसबुकची किंवा यूट्यूबची नवीन पॉलिसी आलेली आहे की ते अजून 10 सेकंद आणि 15 सेकंद. तर हे खरं तर पूर्ण पिढीला जे जे मोबाईल वापरतात आणि हे फक्त लहानपुरांचे नाही, इव्हन मोठ्यांचे सुद्धा आणि वयस्करांची सुद्धा ज्यांची 65 वरती वय आहे, प्रत्येकाचं इतकं अधीर झालेलं आहे चित्त की त्यांना ते 10 सेकंद बघणंही कठीण होते. आपण स्वतःतच बघू शकतो की आपण किती वेळ एक शॉट बघू शकतो, आपल्याला खटकन तो संपायच्या आधी चेंज करायची घाई असते. नेमकं आपण कशाला बघून राहिलेलो आहे, काय फायदा होतो आपल्याला. म्हणून आपण कमीत कमी स्वतः जे करत आहे ते पोरांकडनं तर नाही करू द्यायला पाहिजे, मला तरी असं वाटतंय, कारण ते तितकेच अधीर होतील. आणि आम्ही जे आता जे म्हणजे हॉटेलमध्ये बघितलं की त्या पोराला खरं तर काय खायचं सूद नव्हती, काही नव्हतं, त्याचा हात एकीकडे, बॉटल एकीकडे, तोंड असं चाललं, हात असं चालला, सगळं असं अक्षरशः तसं. आणि त्याची आई त्याला अगदी पकडून खाऊ घालून राहिली की तो मोबाईल. आणि तेही कधी जेव्हा सगळं संपून गेलं होतं जेवण, म्हणजे काहीतरी संपवायचं होतं म्हणून ते ती खाऊ घालत होती. म्हणजे खूपच आहे यार. आपलं तर ठीक आहे, आपल्या पिढीचं निघून गेलं, ही जनरेशन काय कशी घडणार आहे ही काय माहिती. मी खरोखर असं काही तत्वज्ञान नाही झाडत आहे, पण एक रिक्वेस्ट करेल की थोडस लहान मुलांना मोबाईलच्या दूर ठेवा. मी आज इथे 9 वर्ष झाले लग्नाला, लग्नाच्या 1 वर्षानंतर काव्या झाली, आणि तेव्हापासनं आजपर्यंत मी कधीही असं नाही केलं की काव्या त्रास देते तर माझे कामं व्हायचे, मी तिला मोबाईल दिला. मी एकटी सांभाळते आहे घरी, कामाला कसल्याच बाई नाही आहे. भांडे घासणं, स्वयंपाक करणं, त्याच्यानंतर इकडे तमिळ भाषा, अजिबात कुठली भाषा इथे नवीन नवीन जेव्हा आली होती तेव्हा तर काहीही कळत नव्हतं, आणि तरीही तेव्हा काव्या एकटी होती तरी सांभाळलं. आज समायरा आहे तरी दोघींना सांभाळते, आणि अजीब पूर्ण दिवसभर आठ कहाडते, पण कधी आजपर्यंत मोबाईल नाही दिला. आणि टीव्ही तर आमच्याकडे नाहीच आहे. म्हणजे खूप जणांना असाही गैरसमज होतो, आम्हाला काही जण असं सजेस्टही करतात किंवा सल्ला देतात म्हणू शकतो आपण, त्यांना असं वाटतं की हे कदाचित अफोर्ड नाही करू शकत टीव्ही, पण जे असा विचार करतात त्यांची कीव येते आम्हाला की अशी गोष्ट नाही आहे. आज आम्ही खूप काही अफोर्ड करू शकतो, पण मुलांच्या दृष्टीने हा खूप नातेवाईक सुद्धा सांगतात, पण कुठेतरी आम्ही ह्या दृष्टीने विचार करतो की आजूबाजूला जो सिनारिओ दिसतो आहे की अगदी हिच्या काव्याच्याच क्लासमध्ये कितीतरी जणांना चष्मा आहे, आणि मी स्वतः डोळ्यांनी बघते, दवाखान्यात सुद्धा येतात लोक तर मोबाईल देतात यार. म्हणजे काही आता बोलू नाही शकत अजून याच्यावर, जितकं बोललं तितकं कमी आहे. बस एकच सांगेल की सांभाळा मुलांना, स्वतः छान खेळवा, त्यांच्यासोबत खेळा, त्यांच्या एवढे होऊन स्वतःच्या हाताने आनंदाने प्रेमाने खाऊ घाला, मोबाईल नका देऊ त्यांच्या हातात.
त्याचे खूप जास्त दुष्परिणाम पुढे दिसतील. पोरांमध्ये अग्रेसिव्हनेस खूप जास्त वाढला आहे. त्याच्यानंतर ते इग्नोर करतात आपल्या गोष्टींना, अग्रेशन तर दिसतच आहे, उलटे उत्तरं देतात आणि त्यांच्या मनाविरुद्ध काही झालं तर हातातल्या वस्तू सरळ फेकून देतात. मोबाईल, आपण नाही का एकदा अय्यंगरमध्ये गेलो होतो, आम्ही एकदा अय्यंगरमध्ये गेलो होतो तर तिकडे त्या एका बाईनी तिकडे सामान घेतलं, त्या मुलाला सामान घेईपर्यंत मोबाईल दिला आणि मग तिला ऑनलाईन पेमेंट करायचं होतं तर तिने त्या मोबाईल त्या पोराच्या हातातनं घेतला. तर ते पेमेंट होईपर्यंत त्या पोरानी अक्षरशः लोळण घेतलं त्या बेकरीमध्ये आणि सगळेजण बघत राहिले की हा काय प्रकार आहे. आणि मग तिने पेमेंट झाल्या झाल्या त्या पोराच्या हातात मोबाईल दिला तर त्यांनी तो लिटरली फेकून दिला. आणि त्यात मधातली गोष्ट, त्याच टेबलवरती नंतर जाऊन आम्ही बसलेलो होतो तेव्हा हे पेमेंट सुरू होतं त्यांचं. हा, तर एक पिक्चर मध्ये ते संजय दत्तच्या पिक्चर किंवा अशा पिक्चर्स मध्ये ड्रग एडिक्ट लोकांना तसं दाखवलं जातं की त्यांना कुठे मोबाईल बॉक्स, मोबाईल हवा, मोबाईल हवा असं तो येऊन ते आमच्या टेबलवरती भिरभिर भिरभिर सगळं चेक करतात. त्याला वाटलं की माझा मोबाईल तर सुटला का, कुठे गेला कुठे गेला, अगदी खाल वर पागल्यासारखा बघून राहिला, सैरा वैरा पळून लातला, काहीही शुद्धता नाही की इकडे नव्हताच तो मोबाईल, तिची आई आधी घेऊनच चालली गेली, काहीही त्याला लक्षात नाही. त्याला हे कळत नव्हतं की तो लोकांच्या वस्तूंना हात लावतोय, अगदी वेड्यासारखा ज्याला म्हणतात. म्हणून खूप जास्त डेंजरस आहे. आणि कसं आहे, हे सगळं तत्वज्ञान लहान पुरांना न देऊन हे स्वतः आत्मसात करणं खूप गरजेचं आहे. मोठे सुद्धा आम्ही, अगर आई वडीलच स्वतःच मोबाईल घेऊन बसतात पोरांना सांगून काय करते. आज पोरं काही आपल्या गोष्टी ऐकत नाही, पोरं फक्त आपल्याला बघतात आणि जे आपण करतो तेच पोरं करतात. ते कुठलंच नवीन शिकू नाही शकत, जे पण आपल्याच कडनं येऊन राहिलेलं आहे. आता मी सुद्धा मी व्लॉग बनवते किंवा रेसिपी शूट करते तर म्हणजे मी एका लिमिट पर्यंत मी मोबाईल घेते, शूट करते आणि एडिटिंग वगैरे जे असतं ते मी मुली झोपल्यानंतर रात्री 11 नंतर करते. मी फार क्वचित, अगदी शॉर्ट्स एडिटिंग असेल तर मी ते थोड्या कमी वेळात असेल तर मी करून घेते, नाहीतर मी व्हॉइस ओव्हर झालं त्याच्यानंतर व्हिडिओचं एडिटिंग झालं हे पूर्ण मी पोरी झोपल्यानंतर करते. मुलींच्या समोर माझ्या हातात मोबाईल खूप कमी असतो तर हे आपल्याला आपल्याला सुद्धा सॅक्रिफाईस करावं लागणार आहे. जर आपले लेकर आपल्याला चांगले घडवायचे आहे तर हे पाऊल उचलणं गरजेचं आहे. आपला अॅनिव्हर्सरीचा व्लॉग वेगळ्याच डायरेक्शनला चालला आहे आणि हे सगळं बोलता बोलता आम्ही करायकालमध्ये आलेलो आहे तर तुम्हाला दाखवते. आता आम्ही बेकरीत चाललो, करायकालमध्ये पोहोचून गेलो आहे. आता केक घेऊन घरी जाऊन केक कट करायचा आहे. चला पण अॅनिव्हर्सरीच्या दृष्टी आपलं काय अॅनिव्हर्सरीच्या निमित्ताने काहीतरी आपण चांगला मेसेज तरी देऊ शकू, लोकांपर्यंत पोहोचवू आपण आपले मत. तर आम्ही घरी पोहोचलो आहे आणि आता केक कटिंग करतो आहे. तर इकडे केक रेडी आहे, हा मम्मी इकडून दाखवतो, हा कापायला पण रेडी आहे. चला बलून हे समायरानी हॅपी अॅनिव्हर्सरी लिहिलेलं आहे. तू हो तू लिहिलंय तू. हा आणि इकडे केक आहे.
खूप जास्त टाकतात हा असा असतो केक. अर्धा किलोच्या केकमध्ये अर्धा किलो क्रीम असते पण तुम्ही छान टाकते. काय सुरू आहे दोघी बहिणींच? समायरा तर हे होतं आमचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि थिंक अबाउट इट मोबाईल अँड पॅरेंटिंगबद्दल. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. हां.